खोटा राजीनामा तयार करून शिक्षकावर अन्याय केल्याची घटना वांडलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये घडली आहे. या प्रकरणी उमेश तानाजी जाधव वय 32 राहणार कृष्ण बंगला जय हिंद कॉलनी विलिंगडिंग कॉलेज विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कॉलेजच्या मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांडलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वांडलेसवाडीचे मुख्याध्यापक ईश्वरप्पा मल्लाप्पा बिराजदार राहणार स्वप्ननगरी कुंभारमळा विश्रामबाग. वाळवा तालुका बौद्ध सोसायटी या संस्थेचे सचिव व अध्यक्ष विवेक दीपक धनवडे आणि दीपक धनंजय धनवडे दोन्ही राहणार वाळवा जिल्हा सांगली अशी गुन्हा दाखल झाले यांची नावे आहेत. या तिघा संशयितांना 19 मार्च 2019 ते 23 जून 2024 या कालावधीमध्ये फिर्यादीस मानसिक त्रास देऊन फिर्यादीचा खोटा राजीनामा तयार करून फिर्यादीला शाळेत नोकरीवर हजर करून न घेता फिर्यादीवर अन्याय केला आहे आणि फिर्यादीला वारंवार तुच्छ वागणूक देऊन अपमानास्पद बोलले आहेत. म्हणून या फिर्यादीने या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांच्यावर भारतीय दंड विधान कलम 339, 351, 463, 464, 564, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.